आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या केंद्रीय अर्थसंकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान सुलभ करण्याच्या उद्देशावर विशेष भर दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्य सरकार सीमाभागातील जनतेच्या पाठीशी ठाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रश्नावरील चर्चेवर विधानसभेत ग्वाही कांदा आणि कापूस विषयांवर विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि अग्निशमन जवानांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर मनपा कटिबद्ध प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी यांचं प्रतिपादन आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानाच्या विकासात सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून डिजिटल भारताचे फायदे समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे सध्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान सुलभ करण्याच्या उद्देशावर भर देण्यात आला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवनमान सुलभ करण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरच्या वेबिनारमध्ये केलं वन नेशन वन रेशन कार्ड या तंत्रज्ञानावर आधारित योजनेमुळेच अनेक गरीब कुटुंबांना रेशन मिळू लागलं कोविन एपनं कोविडच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली कर्मयोगी प्लॅटफॉर्म अद्ययावत करून त्याबाबत वापरकर्त्यांकडून प्रतिक्रिया मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी मागच्या काही वर्षात शासनानं भरीव प्रयत्न केले असल्याचंही त्यांनी याप्रसंगी नमूद केलं मिशन चांद्रयान तीन अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्थे इस्रोला मोठं यश मिळालं आहे इस्रोनं सीई वीस क्रायोजनिक इंजिनची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे त्यामुळे चंद्रयान तीन साठी प्रक्षेपण वाहन क्रायोजेनिक अपर स्टेज मजबूत होईल याबाबत इस्रोकडून कडून माहितीनुसार ही चाचणी पूर्वनिर्धारित पंचवीस सेकंदांच्या कालावधीसाठी घेण्यात आली चांद्रयान तीन ही भारताची तिसरी चंद्र मोहिम जूनमध्ये सुरू करण्याचं नियोजन आहे चांद्रयान दोन नंतर चांद्रयान तीन मोहिमेची तयारी करण्यात आली आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोठा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान तीन प्रक्षेपित करण्यात येणार आहे राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील नागरिकांच्या पाठीशी ठाम उभं असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीनं अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी याबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलत होते याबाबत निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सीमा प्रश्नाबाबत आपण संवेदनशील असून हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी प्रामाणिक इच्छा आहे सीमावर्ती बांधवांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय होऊ नये अशी सा, शासनाची भूमिका आहे सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असून सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याशिवाय ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनाही या, या प्रकरणात राज्य सरकारची बाजू मांडण्याबाबत विचारणा करण्यात आली असून त्यांनी त्यासाठी तयारी दर्शवली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्यानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली याच मुद्द्यावर विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब नाशिक जिल्ह्यात कांद्याचे घसरलेले भाव आणि गावोगावच्या शेतकऱ्यांकडून होत असलेली आंदोलनं लक्षात घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं नाफेडमार्फत कांदा खरेदीला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी काल दिली राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक आल्यानं भाव घसरल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारती पवार यांची भेट घेऊन नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदीची मागणी केली त्यानुसार डॉक्टर भारती पवार यांनी ही बाब केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिली अखेर लाल कांदा खरेदीला परवानगी मिळाल्याचं पवार यांनी सांगितलं याआधी गोयल यांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी नसल्याचं ट्विट केलं होतं शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या एकतीस मार्चपर्यंत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईचा मुद्दा प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यसभा राज्यभरात सहा हजार आठशे कोटी रुपये नियमित नुकसानापैकी सहा हजार कोटी रुपये तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी सातशे पंचावन्न कोटी रुपये वाटप झाल्याचं सांगितलं तीन हजार तीनशे कोटी रुपये अतिरिक्त नुकसान भरपाईची मागणी आली असून त्याची वैधता तपासली जात असल्याचं सांगितलं कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान वाटप केलं जात असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली विरोधी पक्ष अजित पवार यांनी याबाबत बोलताना अजून फार मोठा वर्ग या अनुदानापासून वंचित असल्याचं सांगितलं हे अनुदान देण्यासाठी कालमर्यादा जाहीर करावी अशी मागणी पवार यांनी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही मदत एकतीस मार्चपर्यंत दिली जाईल असं सांगितलं चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर तिसऱ्या महिन्यात तिमाहीत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात चार पूर्णांक चार टक्के वाढ झाली आहे दोन हजार बावीस तेवीसच्या तिसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन चाळीस पूर्णांक एकोणीस लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे दोन हजार एकवीस बावीसच्या तिसऱ्या तिमाहीत अडतीस पूर्णांक का एक्कावन्न लाख कोटी रुपयांच्या हे चार पूर्णांक चार टक्के वाढ दर्शवतं हो असं केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे राष्ट्रीय विज्ञान दिन राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नागप्रातील रामन विज्ञान केंद्रातर्फे विज्ञान दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं रामन विज्ञान केंद्राच्या परिसरातून ही विज्ञान दिंडी काढण्यात आली होती विज्ञान पढाओ देश बढाओ स्वच्छ भारत अभियान झाडे लावा पर्यावरण वाचवा असा समाजाला विज्ञानाचा संदेश देणाऱ्या या विज्ञान दिंडीत दहा शाळांचे पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते शहराच्या मध्यभागातून ही विज्ञान दिंडी काढण्यात आली होती आग लागलेल्या ठिकाणी आणि आणीबाणी परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अग्निशमन विभागातील जवानांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे मनपाद्वारे जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात आहे असं प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी केलं अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागानं इन इंडिया अंतर्गत एकशे सत्तर व्यक्तिगत सुरक्षा उपकरणं आणि पन्नास नग श्वसन उपकरणं खरेदी केली आहेत शहरातील वाढती लोकसंख्या झपाट्यानं होणारा विकास वाढती इमारतींची उंची या सर्व बाबींच्या अनुषंगानं अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मनपाच्या अग्निशमन यंत्रणेच्या ताफ्यात अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित फायर फायटिंग सूटचा समावेश करण्यात आला आहे मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आवारात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी फायर फायटिंग सूटचं निरीक्षण केलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या केंद्रीय अर्थसंकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान सुलभ करण्याच्या उद्देशावर विशेष भर दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सीमा प्रश्नावरील चर्चेवर विधानसभेत ग्वाही कांदा आणि कापूस विषयांवर विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि अग्निशमन जवानांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर मनपा कटिबद्ध प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी यांचं प्रतिपादन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार